हॅलो, हाय, नमस्कार. फर्निचरच्या प्लायला करेट मापामध्ये गोल कसं करतात हे मला माहीत नव्हतं, म्हणून जेव्हा फर्निचर करत होते तेव्हा मी हे शूट केलं होतं खास तुमच्यासाठी. मी सुद्धा हे पहिल्यांदा पाहत होते. त्यांच्याकडे ना अशा ह्या वाट्या असतात, वरती तुम्हाला टेबलवरती एक दिसत असेल तर 2 इंच 1 इंच 3 इंच 2.5 इंच आणि या मापांवरती ना आपल्याला ज्या मापाच्या पाहिजेत ती मापाची वाटी या मशीनला लावली जाते. तर ह्या मशीन आता मशीनमध्ये पण क्वालिटीमध्ये फरक असेल तर ही मशीन जरा लवकर गरम होत होती, त्यामुळे त्यांनी या दिवसामध्ये एका दिवसामध्ये 2 केल्या. वरतीही तुम्हाला टेबल लाईट दिसत असेल तिथे आणि तिथं माईकच्या वायरसाठी केलेली होती. आपल्याला दिसतं तेवढं हे धारदार नसतं, त्याच्यामुळे याला खूप प्रेशर द्यावं लागत होतं. आणि पलीकडून प्लाय लावला होता अंदाज येण्यासाठी, असं नाही की ते एकदम भरभर फिरत एकदम पलीकडं जोरामध्ये जातं असंही नाही आहे. मशीन धरताना हाताला कापड धरलं होतं, कारण की वरचा गोल केल्यानंतर आहे ना मशीन गरम झालं होतं, त्याच्यातून धूरसुद्धा निघत होता. तर मध्ये एक सेंटरला होल पडलेला आहे आणि साईडनं थोडंसं आतमध्ये गेलं असेल, 1-3 mm एवढं गेलं असेल. इकडून ट्राय केल्यानंतर त्यांनी पलीकडूनसुद्धा ट्राय करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून ठोकून लवकर निघावं. तर बघा, हात लावता येत नाही एवढं गरम होतं. पलीकडनं त्यांनी मशीन घेतली, तिथून थोडंसं ट्राय केलं, त्याच्यानंतर लवकर निघत नाही आहे म्हणून शेवटी त्यांनी ठोकायचं ठरवलं. आणि हा, याचा आवाजसुद्धा खूप येतो. आता दोन्हीकडून थोडं झाल्यानंतर त्यांनी चेक करून पाहिलं आणि ठोकून थोडंसं लूज करण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी एक आहे ना प्लेटसुद्धा टाकून पाहिली की किती 1 mm झालेला आहे. ठोकल्यानंतर पण ते लवकर हलत नव्हतं. तर या अशा प्रकारच्या वाट्या असतात बघा. आणि हा आता बहुतेक मशीनबरोबरच सेट मिळत असणार आहे. आणि हे नुसतं असं गोल कट होत नाही, तर गोल कट केल्यानंतर सुद्धा ही वाटी नुसती फिरवतात. खूप म्हणजे खूप प्रेशर देतात ते. हे मी जवळून पाहिल्यामुळे मला कळत होतं की ते किती प्रेशर देऊन ती वाटी आतमध्ये फिरवत आहेत. तर आत्ता हे ठोकून निघालं आणि आत्ता पुन्हा हे मशीन लावणार ते त्याला, जेणेकरून जो आतला गोलचा सरफेस आहे तो एकदम गुळगुळीत व्हावा, हा त्यामागचा हेतू आहे. तर ज्यांनी कुणी पाहिलं नसेल त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ होता. या टेबलला 2 केल्यानंतर या मशीनमधून धूर निघत होता, त्यामुळे जे किचनच्या प्लायला करायचं होतं ते नेक्स्ट डेवरती गेलं असा होता छोटासा व्लॉग. बाय बाय.